एक ब्रेकिंग बातमी आता समोर आली आहे. आपल्यावर ईडी करून छापेमारीची तयारी असल्याचा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केलाय. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्यावर ईडी छापा टाकण्याची तयारी करत आहे. मात्र मी चहा आणि बिस्किट देऊन त्यांचं स्वागत करणार असल्याचं सुद्धा लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तर आपल्यावर ईडीकडून छापेमारीची तयारी असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केलाय. याबाबत त्यांनी सोशल मीडिया पोस्ट देखील केली आहे, ती सध्या चर्चेत आहे. ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आपल्यावर ईडी छापा टाकण्याची तयारी करत आहे. मात्र मी चहा आणि बिस्किट देऊन त्यांचं स्वागत करणार असल्याचं लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. तर सोशल मीडियावरती राहुल गांधींची एक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होते, त्याचबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी प्रशांत यांच्याकडून. प्रशांत, राहुल गांधींनी एक वेगळाच दावा केलाय, आपल्यावर ईडीकडून छापेमारीची तयारी असल्याचा दावा त्यांनी केल्याचं कळतंय, तशी पोस्ट त्यांनी केली आहे, काय सांगाल? लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की मला सूत्रांनी दिली माहिती दिली आहे की केंद्रीय अर्थसंकल्प 2024 दरम्यान मी जो चक्रव्यूह शब्द वापरला, तो भाषण केलं, त्या भाषणानंतर मला माझ्या घरी किंवा कार्यालयावरती ईडीच्या वतीने छापेमारीची योजना आहे. मी त्या ईडीच्या अधिकाऱ्यांचं चाय आणि बिस्किट देऊन स्वागत करणार आहे. मला जी माहिती मिळाली आहे मी अधिकाऱ्यांचं स्वागत करेल. पण ज्या पद्धतीनं हे ट्विट व्हायरल झालंय, त्यानंतर आता यावरती केंद्र सरकारच्या वतीने काय भूमिका जाहीर केली जाते, कारण की संसदेचं अधिवेशन सुरू आहे, त्या दरम्यान विरोधी पक्ष नेत्यांनी ही ट्विट केलेलं आहे. जी प्रशांत, या बातमीची अपडेट घेत राहणार आहोत. अजून एका बातमीबाबत तुमच्याकडनं माहिती जाणून घ्यायची, असेच जोडलेले राहा. तर आपण पुढच्या बातमीकडे वळतोय. हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसानं